हॅलो एवरीवन, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो हा व्हिडिओ असणार आहे हा आता सर्व अभियोग्यताधारकांसाठी आहे की ज्यांना खूप सारं टेन्शन आलेलं आहे. म्हणजे जेव्हापासून भरतीची लिस्ट लागलेली आहे तेव्हापासून बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्णतः निराशा त्यांच्या पदरात पडलेली आहे. तर त्यांना असं वाटतं आहे की आता आपलं काय होईल. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास असणार आहे. तर हा व्हिडिओ मी सर्वांना एकच सांगेन की त्यांनी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा, कारण यात मी काही असे ॲनालिसिस करणार आहे की ज्यातून तुम्हाला माहिती मिळेल की आपण अजूनही स्पर्धेच्या बाहेर नाही आहोत. जी काही कन्वर्जन राऊंड आहे त्याची पूर्ण माहिती आपण यावर डिस्कस करणार आहोत. त्यानंतर अजूनही ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे किंवा आपण टिकलेलो आहोत त्याविषयी मी तुम्हाला काही ॲनालिसिस सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मी प्रत्येकाला एकच सांगतो, अजून खूप मोठी स्पर्धा आपली सुरू पण झालेली नाही आहे, कारण हा पहिलाच टप्पा होता किंवा पहिला फेजमधला पहिल्या टप्प्यातला पहिला फेज आता फक्त पूर्ण झाला आहे. अजूनही जागा बाकी आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही आहे. त्यामुळे आपण आत्ताच असा विचार करण्यात काही मजा नाही आहे की आपलं होईल किंवा होणार नाही, अजून बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. तर आपल्याला थोडंसं ॲनालिसिस पाहायचं आहे, तर आता आपण आता ॲनालिसिसला सुरुवात करूयात. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सुरुवात करणार आहोत. जे आपण मी ॲनालिसिसविषयी बोलत होतो ते आपल्याला पाहायचं आहे. आता जर का तुम्ही सर्वप्रथम हा एक आपल्यासाठी एक मोटिवेशनल कोट मी लिहिलेला आहे तो एकदा वाचून घेऊयात. शर्यत अजूनही संपली नाही कारण अजूनही मी जिंकलो नाही. म्हणजेच काय, ही जी शिक्षक भरती 2022 पासून ते 24 पर्यंत जी काही शिक्षक भरती आहे यात मी अजूनही टिकलेलो आहे आणि ही भरती जी आहे ती अजूनही संपली नाही. म्हणजेच काय, तर ही शर्यत जी आहे ती अजूनही संपली नाही. त्याचं कारण काय आहे, कारण अजूनही मी जिंकलेलो नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्या शर्यतीमध्ये शेवटपर्यंत थांबायचं आहे. जोपर्यंत पूर्ण भरती पूर्ण प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवणं ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तर आता आपण डिरेक्टली ॲनालिसिसला सुरुवात करूयात. आता बघा, जर आपण पाहिलं शिक्षक भरतीचा जर का आपण टप्पा सुरुवातीपासून पाहिला तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. बघा, सर्वप्रथम आपण काय पाहूयात की परीक्षा जेव्हा सुरू झाली होती त्यावेळेस परीक्षा जेव्हा फॉर्म सुटले तर एकूण जी काही नोंदणी केली होती ती केली होती एकूण 2,39,730 उमेदवारांनी. म्हणजे आपला हा जो आकडा आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेसाठी नोंदणी किती लोकांनी केली होती तर 2,39,730. त्यानंतर ॲक्च्युअल परीक्षा सेंटरवर जाऊन ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली किंवा ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांचा नंबर किती होता, 2,16,443. म्हणजे तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की एकूण जे मुलांनी फॉर्म भरला होता त्यापेक्षा ॲक्च्युअल जे विद्यार्थी परीक्षा लागले त्यांचा नंबर हा इथे कमी होतो आहे. बरोबर आहे, जवळपास 13,000 आसपास जो नंबर आहे तो कमी झाला आहे. त्यानंतर ज्या वेळेस प्रेफरन्स जनरेट करण्याची सुविधा देण्यात आली त्यापैकी एकूण प्रेफरन्स जे जनरेट करणारे विद्यार्थी होते किंवा जे उमेदवार होते त्यांचा नंबर काय होता तर 1,39,831. लक्षात घ्या तुम्ही इथे 2,39,000 हा डायरेक्टली जो प्रेफरन्स देणारे उमेदवार होते किंवा प्रेफरन्स जनरेट करणारे जे उमेदवार आहे त्यांचा नंबर बरोबर 1,00,000 आसपास, म्हणजे 1,00,000 जे विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी यातनं बाहेर गेलेले आहेत. म्हणजे 1,39,000 विद्यार्थी जे आहेत आणि प्लस आणखी 831 विद्यार्थी यांनी काय केलं तर उमेदवारांनी प्रेफरन्स फक्त जनरेट केलेत. त्यातही एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघा काय आहे, तर जे प्रेफरन्स लॉक करणारे विद्यार्थी आहेत जनरेट करून लॉक करणारे विद्यार्थी त्यांचा नंबर किती आहे तर 1,36,000. म्हणजे पुन्हा इथे जवळपास 3,000 जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले नाहीत. इथे देखील स्पर्धा आपल्याला कमी होताना दिसते. लक्षात घ्या, एकूण फॉर्म भरणारे विद्यार्थी होते 2,39,000 आणि आता ज्या उमेदवारांनी प्रेफरन्स लॉक केले त्यांचा जो नंबर आहे तो आहे 1,36,000. सो यू कॅन इमॅजिन कॉम्पिटिशन कशी कमी होते आहे. त्यातही बघा, एकूण जर का आपण जागांचा विचार केला, एकूण ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या जागा होत्या किंवा ज्या काही प्रायव्हेट एकूण जागा होत्या तर त्या जागा होत्या 21,678. आता त्यापैकी जो आपला पहिला फेज झालेला आहे जी आता पहिली यादी लागलेली आहे 25-26 जानेवारीच्या आसपास जी यादी लागलेली आहे त्यात जागा किती भरल्या गेल्या आहेत विदाउट इंटरव्ह्यूच्या, तर 11,085. एकूण जागा किती होत्या, 21,678. त्यापैकी किती भरल्या गेल्या तर 11,085. आता आपण जर का उर्वरित जागांचा विचार केला
उर्वरित जागा एकत्रित जागा ज्याच्यात विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू प्लस संस्थांच्या ज्या काही जागा असतील आपल्या अशा सर्व जर आपण एकूण जागा पकडल्या तर त्या जागा आहेत जवळपास 10,593। म्हणजे हा जो पहिला फेज झालेला आहे पहिल्या टप्प्यातला पहिला फेज यात फक्त 11,085 जागा भरल्या गेल्या आहेत। अजूनही 10,000 जागा आपल्या म्हणजे 10,593 जागा आपल्या हातात आहेत। यात ॲडिशनल गोष्टी आपण काही समजून घ्यायच्या आहेत। ही जी चालू भरती आत्ता चालू आहे म्हणजे 11,085 जे आपले उमेदवार आहेत आपले मित्र आहेत त्यांची जी निवड झालेली आहे त्यांची जी उमेदवारांची भरती चालू आहे याच्यात पुन्हा काही विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत काही विद्यार्थी गैरहजर राहतील आणि त्यातही आणखी जी काही भरती आहे 80% त्यापैकी 10% जागा कपात करण्यात आलेल्या होत्या। अशी एकूण 70% जी पदभरती आहे ती चालू आहे। या 10% म्हणजे असे एकूण अपात्र गैरहजर आणि कपात असणाऱ्या 10% जागा या जागा किती आहेत त्यांचा नंबर आता आपल्याला अजून मिळालेला नाही आहे त्या देखील जागा इथे ॲड होणार आहेत। त्यानंतर जे काही आपण बघतो आहोत माजी सैनिक असेल किंवा अंशकालीन असतील स्पोर्ट्समन कोट्यातले काही विद्यार्थी असतील किंवा जे काही समांतर आरक्षण आहेत तिथे जर का योग्य विद्यार्थी भेट नाही तर त्यांचा जो काही कन्वर्ट असणारे विद्यार्थी आहेत त्यांचा देखील एक राऊंड आपल्यासाठी होणार आहे। म्हणजेच काय तर खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असणार आहेत। आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे त्या जागा मी इथे ॲड न करण्याचं कारण काय तर ह्याच्या 10,593 जागा आहेत यातच आपण बऱ्याचशा जागा इथे ॲड केलेल्या आहेत ते समजून घ्यायचं आहे आपल्याला। अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट काय ज्याप्रमाणे आपल्याला सांगण्यात आलं होतं जी काही भरती आहे ती खूप मेगा भरती आहे त्याच्यात ही पहिली टेट परीक्षा झालेली आहे हा पहिला टप्पा आहे। अजूनही दुसऱ्या टप्प्यामध्ये नवीन देखील जागा येणार आहेत। ह्या संभाव्य जागा किती आहेत तो देखील आपला आकडा अजून इथे क्लिअर नाही आहे। म्हणजे अजूनही भरती प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात बाकी आहे। आत्ता तर कुठे पहिला फेज पूर्ण झालेला आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो तुम्ही पॉझिटिव्ह राहा। निगेटिव्ह होण्यात कुठलीही मजा नाही आहे। आपल्याकडे अजूनही खूप साऱ्या ज्या जागा आहेत त्या बाकी आहेत। अजून ज्या मुलांचं विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कांनी किंवा 3-4 मार्कांनी राहिलं असेल तर जे काही कन्वर्टचा राऊंड असणार आहे त्यातही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चान्सेस किंवा संधी मिळणार आहेत हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जे काही 10% जागा असतील अपात्र विद्यार्थी आहेत गैरहजर राहणारे विद्यार्थी यांचा देखील जो राऊंड असणार आहे तो देखील येणार आहे। परत पुढची टेट आहे ती देखील होणार आहे। तो अनित्राने सांगितलेला आहे जोपर्यंत नवीन टेट परीक्षा होत नाही तोपर्यंत ही जी आता टेट परीक्षा आपण दिलेली आहे यातले जे काही गुण आहेत ते गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत। ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह न्यूज असणार आहे। त्यामुळे आपल्याकडे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपण फक्त आता की आपल्याला हॅप्पी राहायचं आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे। 2017 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही भरती होती आहे त्यामुळे मी सर्वांना एक विनंती केली कुणीही प्लीज आय रिक्वेस्ट यू अगेन कुणीही कोर्टाच्या ज्या काही आपण केसेसचा विचार करत असाल तर कृपया करू नये। कारण एकदा का जर भरती कोर्टात केली तर आपल्याला माहिती आहे खूप सारा कालावधी या भरतीला लागू शकतो। त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की कुणीही असा विचार करू नये। मला माहिती आहे निगेटिव्हिटी येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकच सांगेन की ज्या आपल्या भावंडांचं जॉबसाठी सिलेक्शन झालं असेल प्लीज त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे हे आपलं एक नैतिक कर्तव्य मी मानतो वैयक्तिक सर्वांनी मानलं पाहिजे अशी माझी अपेक्षा नाही आहे। परंतु आपण एक शिक्षक आहोत त्यामुळे आपला त्यांना सपोर्ट असला पाहिजे कारण 17 पासून ते पण देखील वाट पाहत होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। ही जी भरती आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने झालेला आहे कारण 2017 भरतीत पण मी भरती प्रक्रियेत होतो तर डिले खूप झाला होता परंतु ही अशी भरती आहे की खूप फास्ट प्रक्रियेने होते आहे आणि जे काही नियोजन आहे ते अतिशय काटेकोरपणे फॉलो होताना आपल्याला दिसत आहे। आपण अशी अपेक्षा करूयात की ज्या काही उर्वरित जागा असणार आहेत विथ इंटरव्ह्यूच्या उरलेल्या जागा असतील किंवा विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या काही जागा असतील विथ इंटरव्ह्यूच्या ज्या काही जागा असतील त्या सर्व जागा लवकरच येतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि कन्वर्ट जो राऊंड आहे तो देखील लवकर होईल कन्वर्जनचा जो काही राऊंड असेल तोही लवकर होईल अशी अपेक्षा करूयात। सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। सो आय विल अगेन से दॅट सो बी हॅप्पी अँड बी पॉझिटिव्ह ऑल द बेस्ट फॉर ऑल द बेस्ट थँक्यू।